टेस्टिंग ऑपरेशन आम्ही गेल्या 5 तारखेला केलं, 5 डिसेंबरला, की सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो. पेमेंट टोटल साथ में दे दीजिए बाहर. आप कैसे हैं आप ये बताइए. सर बंद 1 महीना से हो गया. क्यों बंद हो गया? हाँ क्यों बंद सर पता नहीं. परसों चालू था. पोलीस प्रशासन आमच्यावरच एफ आय आर द्यायला निघालेलं. नमस्कार, जी साऊथ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वरळी गरिबांची, वरळी मध्यमवर्गीयांची, वरळी श्रीमंतांची, त्याचबरोबर मुंबई देखील श्रीमंतांची, मुंबई गरिबांची, मुंबई मध्यमवर्गीयांची, त्याचसोबत मुंबई आंबट शौकीनांची देखील. असाच आंबट शौकीनांचा एक विषय घेऊन आपण वरळीत आलेलो आहोत. या ठिकाणी वरळी गांधीनगर या परिसरामध्ये आपण पाहू शकता सॉफ्ट टच स्पा. या स्पाच्या नावाखाली आतमध्ये छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय चालतो अशी घटना आपल्यासमोर, खळबळजनक घटना आपल्यासमोर उघड झालेली आहे. संजय पूरा नाम बता. संजय चौरसिया. उसको भी बोला इधर आने के लिए. उसको बोला भाई यहाँ पे आने. तू शंबर नंबर का फोन कर. आ रहे होंगे सर, आपको मत रोलो. हम लोग कॉल करेंगे ना पुलिस स्टेशन में, यहाँ पे ऐसे ऐसे चलता है ये सब. आपल्यासोबत शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख आपल्यासोबत उपस्थित आहेत, शिंदेगडाचे शाखाप्रमुख उपस्थित आहेत. यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे अशी घटना व्हिडिओच्या माध्यमातून आपण तपासणी देखील केलेली आहे त्याची. आपण स्थानिक शाखाप्रमुख संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधतोय. संतोषजी, नेमका काय विषय आपण एक्सप्लेन कराल, काय घडतं आहे? काही महिन्यापूर्वीच आमच्याकडे एक तक्रार आली होती की सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावावर खूप चुकीच्या काही गोष्टी होत आहेत. तर त्याची शहानिशा करण्यासाठी मी 1-2 ह्याच्यामध्ये माणसं पाठवली, पण त्यावेळेला काही आढळून आलं नाही. त्याच्यानंतर माझे मित्र आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी ठोस सांगितलं की दादा इथे असं असं चालतं. तर बोललो चला आपण काहीतरी याच्यात काहीतरी सोल्युशन करावं म्हणून एक स्टिंग ऑपरेशन आम्ही गेल्या 5 तारखेला केलं, 5 डिसेंबरला. त्यावेळेला मला समजलं की सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि त्याचे व्हिडिओज आणि त्याचे फुटेजही आहेत आमच्याकडे. सदर फुटेज मी स्थानिक पोलीस प्रशासनाला, ॲक्च्युली मला खंत वाटते की सदर ठिकाणी आम्ही जेव्हा ते स्टिंग ऑपरेशन केलं, त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोरचे जे मॅनेजर आहे, महिला मॅनेजर आहेत आयशा म्हणून, त्यांनी सदर ठिकाणी पोलिसांना बोलवलं. ॲक्च्युली पोलिसांना आम्ही बोलवायचं होतं, पण त्यांनी ते बोलवलं का त्यांचा काय इश्यू होता मला माहिती नाही. पोलीस आले, त्यांनी ऐकलं, त्यांना आम्ही ते फुटेज दाखवले. त्याच्यानंतर हा विषय सदर पोलीस स्टेशनला नेण्यात आला. तिथे सदर गेल्यानंतर तेथील पी एस साहेब आहेत, त्यांनी पण आमची दखल ऐकून नाही घेतली. तुम्ही त्या ठिकाणी गेलासच का, तुम्ही हे केलंसच का साहेब? आम्ही बोलो वारंवार कंप्लेंट येतो त्या शाखेत, त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं होतं. इथे स्लम एरिया आहे जास्त, इथली तरुण मुली आहेत किंवा मुलं आहेत, कुठेतरी चुकीच्या मार्गाला ह्या माध्यमातून जाऊ नये हाच आमचा उद्दिष्ट होता. कारण आता सध्या बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा चुकीचा मार्ग कोणीतरी अवलंबून इथली पिढी खराब होऊ नये म्हणून हा आम्ही हे करण्याचं धाडस केलं. पण आम्हाला पोलीस प्रशासनानेही तेवढंच सहकार्य केलं नाही जेवढी अपेक्षा होती. त्यांनी काही दिवस हे सॉफ्टच हे बंद केलेलं, पण आता गेल्या आठवड्यापासून हे राजरोसपणे चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुमचा मदत घ्यायची हे झाली की कारण कसं आहे, आम्ही प्रॉपर आम्ही कंप्लेंट टाकली पोलीस स्टेशनला, तिथेही आम्हाला दाद मिळाली नाही. सदर आम्ही BMCलाही त्याच्या कॉप्या पाठवल्या आहेत, वरिष्ठ ACP DCP त्यांच्याकडे पण ह्या ह्याच्या हे पाठवल्यात, तरी पण तिथून आम्हाला काही जसे रिस्पॉन्स पाहिजे तसा झालेला नाही आहे. आणि आम्ही पाहिलं तर गेल्या आठवड्यात परत आम्हाला सांगितलं की बाबा परत इथे राजरोसपणे सगळं चालू आहे. वेश्या व्यवसाय हा पुरातन व्यवसाय अनेक वर्षांपासून भारतात किंबहुना मुंबईतही चालू आहे. मुंबईत यासाठी काही विशिष्ट ठिकाणं आहेत, कामाटीपुरा, रेड लाईट एरिया किंवा ग्रँड रोड किंवा काँग्रेस हाऊस किंवा कामाटीपुरा, ह्या ग्रँड रोड आसपास परिसरामध्ये रेड लाईट एरियामध्ये सर्रासपणे राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालतो. बस ब्रिटिश कालखंडापासून हा व्यवसाय चालू आहे, पण वरळीसारख्या विभागात ही आता ही एक नवीन खळबळजनक घटना आपल्याला पाहायला मिळते.
स्पा पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय हा अनधिकृतपणे राजरोसपणे चालल्याचे व्हिडिओ फुटेज आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. 2 दिवसापूर्वी आम्ही स्वतः या चॅनलच्या माध्यमातून आम्ही स्वतः पडताळणी केली. हे स्पा पार्लर तक्रार दाखल केली असताना देखील चालू होतं. या ठिकाणी कुठेतरी हा अनैतिक कारभार लपवाछपव करून केला जातो आहे. कुठेतरी याला आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कुठेतरी कायदेशीर कारवाया झाल्या पाहिजेत. सर बंद 1 महिना सर हो गया. क्यों बंद हो गया? हां क्यों बंद सर पता नहीं है. परसों चालू था. अंदर सोता है तो किसका अंदर सोता है ना तुम लोग इधर? हां सर हम लोग सोते हैं. काम ऐसा चाबी किसने दिया फिर आपको सोने की? किसका नहीं इसका तक लड़का जो नहीं हुआ. सावर वाला वो ये मलंगा शिवसेनेचे दुसरे शाखा प्रमुख श्रीकांत जावळे आहेत. आपण श्रीकांतजी काय सांगाल ह्या विषयावर? नमस्कार. हा विषय जसा संतोष शिंदे आमचे सहकारी आहेत शाखा प्रमुख यांनी जेव्हा सांगितलं त्यांना सांगितलं मी या विषयासंदर्भात आम्हाला प्रॉपर कंप्लेंट आलेल्या त्या कंप्लेंटची शहानिशा करण्यासाठी आमच्याच पक्षातले काही लोक पुढे आले. कारण त्यांचेही काही लोक इकडे जवळपास राहतात. ते आपल्या माका भगिनी असतील कोणी असेल त्या ह्या सगळ्या गोष्टीला कुठे मार्गी वेगळ्या मार्गाला नको जायला. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रॉपर ती महिला जी स्वतःचे रेट सांगते तिच्यासोबत असलेल्या 2 महिलांचे रेट सांगते त्याच्यानंतर की पूर्णपणे त्याच्यामध्ये मी आता ऑन कॅमेरा त्या सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही पण तुम्हाला जे व्हिज्युअल्स दाखवले आहेत त्या व्हिज्युअल्समध्ये तुम्हीही स्वतः बघितलं आहे. आता ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहे. पोलीस प्रशासनही याच्यामध्ये सपोर्ट करत नाही आहे. आम्हाला कुठेतरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाचा ह्याला सपोर्ट आहे. कारण पोलीस स्टेशनला आम्ही हा विषय आम्ही 5-4 तारखेला केलेला आहे. 6 तारखेला मी सिनियर PIच्या नावाने पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी 11 डिसेंबर रोजी सिनियर PI साहेबांना भेटलो. त्यांना हे सांगितलं त्यांनी तात्पुरत्या बेसिसवरती बंद केलं इकडून पुढे चालू होणार नाही. त्याच्यानंतर गेले 4-5 दिवस झाले हे आम्ही रोज बघतोय हे चालू आहे. त्या संदर्भात मी सिनियर PIशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते मला भेटले नाही आहेत. ते माझा फोनही उचलत नाही आहे. यामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना प्रशासनाचा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचा सपोर्ट आहे हे मी पूर्णपणे सांगतो तुम्हाला. हा वेश्या व्यवसाय कुठेतरी थांबला पाहिजे. आपण एक पक्षाचे सुजाण नागरिक आज ह्याच्यामध्ये खूप आम्ही स्टिंग ऑपरेशन केले. माझ्या पदाधिकाऱ्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली त्या संदर्भात. आज त्या सगळ्या गोष्टी आम्ही जशा तुम्हाला दाखवल्या तुम्ही त्याची दखल घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण पोलीस प्रशासनाला जेव्हा दाखवल्या पोलीस प्रशासन आमच्यावरच FIR घ्यायला निघालेलं. काही पोलीस होते ज्यांनी त्या स्पाच्या म्हणजे जे काउंटरला बसके ते त्या मुलीनेच पोलीस बोलवले आणि ते पोलीस प्रशासन आमच्यावर FIR घ्यायला निघाले. पोलीस सांगताय की जर तुम्हाला एवढी जर विभागाची तुमच्या काळजी आहे तर आमच्याकडे क्राईम फाईल आहेत. त्या क्राईम फाईलचे क्राईम आम्हाला म्हणजे आरोपी हे तुम्ही आम्हाला पकडून घ्या. जर मी आज त्यांचं जर काम केलं त्यांना एक प्रश्न केला मी तुमचं काम केलं तर तुम्ही काय बसून खाणार का? हा विषय आहे. आणि पोलिसांची ड्युटी जर व्यवस्थित करणार असते तर आज आम्हाला हा विषय करायची गरजच नव्हती. आज स्टिंग ऑपरेशन करून त्यांनाही ते व्हिज्युअल दाखवले. आम्ही ॲक्च्युली सिनियर साहेबांनी स्वतः के व्हिज्युअल्स बघितले मग सिनियर साहेबांनी ह्यांच्यावरती तक्रार का नाही घेतली अजूनपर्यंत हा मोठा प्रश्न आहे. बरं ह्याच्या संदर्भात मी पोलीस कमिशनर BMC कमिशनर त्याच्यानंतर आपले DCP समाजसेवा शाखा वॉर्ड ऑफिसर आणि त्याच्यानंतर सिनियर PI अशा सगळ्यांना मी पत्र दिलेले माझ्या या संदर्भात. त्याचे व्हिज्युअल्स मी सिनियरला दाखवले आहेत सिनियर PIना पण ह्याच्यामध्ये जशी कारवाई व्हायला पाहिजे कशी कारवाई झाली नाही आहे आणि होतही नाही आहे. आज जर सिनियर स्वतः सांगतात की मी त्याच्यावर लक्ष घेऊन आहे तर आज रोज बीट मार्शलिंग होते इकडे मग त्याच्यामध्ये एखाद्याही हवालदाराला किंवा एखाद्याही ज्या पोलीस प्रशासन आहे त्याला अजून दिसून येत नाही आहे का हे चालू आहे. आणि जर आमच्यावरती पोलीस प्रशासन आमच्यावर भडकतं की तुम्हाला करायची गरज नव्हती या सगळ्या गोष्टी तर आम्ही काय चुकीचं केलं आहे? आम्हाला दाखवू का ना आम्ही काय चुकीचं केलं आहे? आम्ही तुम्हाला जे प्रूफ आहेत ते आम्ही तुम्हाला आणून दिले. आम्ही बघतो तुम्ही काय कारवाई करत. आज जर उद्या इकडे चुकीचा प्रकार घडला तर ह्याला जबाबदार कोण आहे? इकडे जर मुली किंवा बायका इकडे जे आहे इकडे बऱ्यापैकी स्लम आहे या स्लममधली एखादी बाई किंवा एखादी मुली ह्या एक बेरोजगारीमुळे जर या वाईट मार्गाला लागली तर ह्याला जबाबदार मी स्पष्टपणे सांगतो पोलीस प्रशासन आहे. आणि माझा पूर्णपणे रोष हा पोलिसांवर आहे. पोलिसांनी जर व्यवस्थित कारवाई केली असती तर या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. आज पोलीस कुठेतरी त्यांचं काम करण्यासाठी कमी पडतात.
आता आपण नेमकं कुठे उभे आहोत? आपण हे गांधीनगर एल आर पापन मार्ग मांजरेकर कंपाऊंड शहा अँड नाहर इंडस्ट्रियल इस्टेट ह्याच्या समोरच आहे. या इथे आहे, ह्याच्यामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावरती संबंधितांवरती एफ आय आर होणं गरजेचं आहे. कंप्लेंट ही पडली पाहिजे, तरच कुठेतरी आज आमच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून लोक आले आणि लोकांनी आमच्याकडे हा विषय दिला. अपोजिशन वाल्यांकडे पण गेले असतील किंवा कुणाकडे गेले असतील, तो विषय हा मार्गी लावणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. हे कुठेतरी गहाळ झालं आणि ह्या गहाळ झाल्यामुळे आज इथे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. पोलीस प्रशासनाला प्रॉपर आम्ही उत्तर दिले, प्रश्न म्हणजे त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे. पोलीस प्रशासनही दिलं आहे या संदर्भात मी स्पष्ट सांगतो. आणि त्या महिलांनी मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलंय महिलांनी व्हिज्युअल्स दिले, त्या महिलांनी त्याच्यामध्ये अक्षरशः आमचे पाय पडले की या गोष्टी बाहेर काढू नका. का काढू नका? आज ह्यांच्यासोबत अजून महिला जोडं अशी अपेक्षा आहे का त्या महिलांची? त्यामुळे या गोष्टी पूर्णपणे बंद पाहिजे. माझं का म्हणणं आहे याचं पूर्ण लायसन्स कॅन्सल झालं पाहिजे. पोलिसांनी करू नये, पोलिसांनी जर केले का पोलिसांचं आता आम्ही बघितलं पोलिसांनी काय कारवाई केली. 10 दिवस बंद ठेवलं, 11 दिवशी चालू झाले. काय पोलिसांचं याच्यामध्ये? काय पोलिसांचं? पोलीस का या सगळ्या गोष्टीमध्ये बळी पडतात? का पोलिसांचं याच्यामध्ये सहभाग आहे की पोलिसांनी या गोष्टी मान्य आहेत? या ह्यांची ही आमच्याकडे शंका आहे. या संदर्भात मी जेव्हा कंप्लेंट केली याच्या संदर्भात मला काही फोन आले मला भेटण्यासाठी किंवा मला कोणीतरी धमकी देण्याचाही प्रयत्न करण्यात आले या संदर्भात. त्या संदर्भात या सगळ्या गोष्टींना मी कुठे बळी पडलो नाही आहे, पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. लोकांच्या जागरूकतेसाठी केलेल्या आहे या सगळ्या गोष्टी आणि लोकांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा स्पा या संदर्भात जर उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन हे जबाबदार असेल. या बाबतीत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आपण रात्रीच्या वेळेस या ठिकाणी बातमी करतोय, या ठिकाणी हे स्पा बंद असताना हेतुपुरस्पर आम्ही ही बातमी करतोय. आतमध्ये काही महिला कार्यरत आहेत, त्या महिलांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील आली होती असं संबंधितांचं म्हणणं होतं. त्या अनुषंगाने आपण ह्या रात्रीच्या वेळेस हे स्पा पार्लरचं शटर डाऊन असताना बातमी करतो. या ठिकाणी वरईसारखा हा सुंदर परिसर कुठेतरी वेश्या व्यवसायाने बरबटला जाऊ नये, इकडची तरुणाई नाचू नये, महिलांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी, स्थानिकांनी कुठेतरी आपलं जीवन उपभोगताना कुठेतरी आनंदाने उपभोगावं, हा सुंदर वरईसारखा विभाग कुठेतरी ह्या घाणेड्या प्रकाराकडे जाऊ नये किंवा ह्याचा कामाटीपुरा होऊ नये असं मी स्पष्ट म्हणेन आपल्यापुढे. नक्कीच पदाधिकाऱ्यांना देखील भीती निर्माण होते की या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल होतील, कुठेतरी हल्ला होईल, कुठेतरी पैशाचं पाठबळ वापरून तक्रारदारांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल ही भीती व्यक्त केली जाते. फार मोठी शोकांतिका मानली जावी आपण पोलीस प्रशासनाकडे की अशा पद्धतीने लोकांना बोलावं लागतं आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, जी साऊथ न्यूज, चेहरा मुंबईचा. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.